मुंबई दाखवले थोडीशी लोकल एसी साधं किती गर्दी आहे. सरक्यांना पण जमत नाही, कधी तर आठवड्यातून येतो त्यांना सुद्धा. तर जेंट आली 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 ह्या लोकांनी जायचं. मला बरीच गर्दी आहे पडते, म्हणजे आपली मान अशी 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 होते की अशी आहे मुंबई एवढी मस्त चालू आहे त्याचा. आपल्या मोबाईल मध्ये इतकं भरलंय इतकं भरलंय, 11 GB मेमरी फक्त फोटो इमेज. आधी तुम्हाला मुंबई दाखवली थोडीशी लोकल एसी साधं किती गर्दी काय असते ते तुम्ही पाहू शकता. आपल्या कामासाठी खास निघाले हे कार्यक्रम आहे, पण मुंबईमधले बरेचसे कामं करून घेणार आहे. हा माझा आवाज आहे, सगळ्या बाजूने गाड्या जात आहेत येत आहेत. बांद्राला आहे आणि तू बरेच कामं होते, आज दिवसभर कामं करून घेतलेत, सगळं पार्सल पॅक केलं आहे आणि ते घरी जाणार आहे. मी चालले दुसऱ्या कार्यक्रमासाठी, पुढे तुम्हाला दिसेल. घरातून सुरुवात नाही केली, दिवाळीची दगदग नाही संपली आणि तेवढ्यात हे काम चालू झालं आहे. व्हिडिओला खूप छान रिप्लाय येतो ड्रेसेसला, आणि मी काम कुठल्या पद्धतीने करते जसं जमते तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर गर्दी दाखवते थोडीफार, संध्याकाळचे वाजलेत 6. मी ज्या प्लॅटफॉर्मवर बसले होते ना त्या साईडला थोडीशी गर्दी, म्हणजे बऱ्यापैकी गर्दी कमी असते, नाहीतर संध्याकाळची तुफान गर्दी असते. ते तुम्ही पुढे पाहू शकता. जसं आहे व्हिडिओ मी तसाच ठेवला आहे की काय गोंधळ आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. अनाउन्समेंट ऐकू येते आणि अशी गर्दी आहे, संध्याकाळची खूप गर्दी असते. नॉर्मल जे रेग्युलर प्रवास करतात त्यांना जमतं, माझ्यासारख्यांना पण जमत नाही, कधी तर आठवड्यातून येतो त्यांना सुद्धा. तर ज्यांचं काम उरकून घरी जायची ओढ आहे सगळ्यांना. आली 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 ह्या लोकांनी जायचं. मला बरीच गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. ठीक आहे ठीक आहे, जागा भेटेल, जागा भेटेल असं वाटते मला. काही आवाज येत नाही एवढा बडबड करते. बसायला तर शक्यच नाही कारण जागा भेटत नाही. माहिती म्हणजे शूटिंग घ्यायला तरी जमतंय का प्रयत्न केला, पण तेही शक्य नव्हतं. स्टेशन आल्यानंतर मी उतरले, इथून थोडंसं मला पायी जावं लागेल, जस्ट एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. अशी लोकलला गर्दी असते आई शपथ. मला वाटलं स्टेशन आलं मी उतरणारच नाही, कारण 2 स्टेशन आधी उतरायचं असतं. तर चालेल पुढे. मी आपली बॅग 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 ओढत चालले. असं आहे आहे मुंबई. मागून दिसतंय का बघा, दाखवते मी हे अशी. आम्ही लहानपणी ऐकायचो की बिल्डिंग एवढे उंच असतात, आजोबा सांगायचे की आप टोपी घालतात ना गावाकडे की तो पडते, म्हणजे आपली मान अशी 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 होते की अशी आहे मुंबई एवढी दी इतकी धावपळ. पण एक आहे जगणं शिकवतं, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार जसं जमतं तसं. कसं येणार आहे शूटिंग मला नाही माहिती, आवाज किती येतो तेही माहिती नाही. तिकडं प्रायव्हेट गाड्या रिक्षा सगळे इथपर्यंत एंट्री असते. मेन आलो कुर्ला स्टेशन लोकमान्य टिळक टर्मिनस मधूनच. तर थोडं वाट बघतो कुणीतरी भेटायला येणार आहे. भेटतोय साडेआठला गाडी.
कमांड टिळक टर्मिनस इथून आमची ट्रेन होती. दिवसभर माझी धावपळ झाली होती कारण बरेच मटेरियल मला खरेदी करायचे होते. ते सगळं खरेदी केलं आणि जिकडे पाठवायचं आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून मुंबईमधून जेव्हा खरेदी करतो ते घरी पोहोचण्यासाठी जे पार्सल करते ते सगळं व्यवस्थित केलं. ट्रेनची वेळ झाली आहे एकादशी. आज किती तारीख आहे? 4 तारीख आहे. तर शाबू आणि कढी होतं खाऊन घेतलंय. ट्रेन लागली आहे आता बसतोय. तुम्हाला माझ्यासोबत सर दिसत नाहीत, सरांसोबत दुसरे जण आहेत आणि जे आले होते ते भेटून गेले. त्यांच्या नवऱ्यांचं ह्याचं हे होतं, जवळच होतं येतो कुठल्यापासून. तर उद्या वेळ असेल तर येतो. तर आम्ही बरोबर 7:30 आलो. अर्धा तास भेटले. सबस्क्रायबर पण शूट नाही घेतलं कारण ती नवरी आहे आणि जेव्हा तिचे ड्रेसेस शिवण तेव्हा लागला. बघूया चल. ट्रेन लागलेली होती. शक्यतो मी ट्रेननेच आधीपासून प्रवास करते कारण खूप इझी पडतं, थकवा जाणवत नाही. बाय रोड गेलं की खूप थकायला होतं त्यामुळं ट्रेन इझी. नाव ऐकते ज्ञानेश्वरी शालिमार एक्सप्रेस वाया नागपूर शालिमार काहीतरी सांगताय. तर आता मी चालते बरोबर 8:30 आली. वेळेमध्ये थोडासा थकवा जाणवतो पण जे आले होते त्यांच्याशी पण डील झाला. असं कामात काम करून मला वाटतं 4:00 नाही म्हणलो आहे सकाळी. पण आम्ही कॅमेरा हातात नाही काय घेतलं. नागपूर स्टेशन गेलाय. हा ना माझ्याकडे येतोय, थोड्या वेळ थांबतो आणि जातो. काय खातोस मला ते लक्ष दे. मस्त चालू आहे त्याचं. किती वर्षाचं आहे? 10 महिन्याचं आहे. ए पिलू इकडे बघ येतोच. नाही हाताने सांगतो. 10 महिन्याचं आहे त्याला ते कळत द्यायचं की नाही. दे सोडत नाहीये हे बघा. हे घेऊ मी घेऊ मी आणि ती तिची तिकडं बहीण आहे. हे इकडे जा इकडे तू इथे ये बोलायचंय. फक्त शेंगदाणे खा. तिला नाही बोलायचं फक्त शेंगदाणे. सकाळपासून खाणं चालू आहे त्यांचं. इकडे बघ म्हणल्यावर त्याला कळत. हा इकडे बघ इकडे बघ. खिडकीच्या बाहेर बघायचं. ऍपल दे दे ऍपल दे ना ऍपल. अरे दिलं 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 त्यांनी. बोलतो काय चावून 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 मस्त खातोय. तर मस्त झोप झाली आणि आमच्यासोबत अजून एक फॅमिली होती. पनवेलवरून आले होते आणि एक छोटं बाळ होतं 10 महिन्याचं आणि एक मुलगी होती. त्यांच्यासोबत माझा खूप छान असा वेळ चालला होता. ते तुम्ही पाहिले म्हणले बाहेरचं थोडंसं शूट घेऊया. 9 वाजता तुम्ही पाहू शकता इतकं कडकडीत ऊन आहे. म्हणजे 12 वाजलेत असतं नागपूर साईडला इतकं ऊन असतं आणि इतकं वारं होतं. मस्तपैकी मी एन्जॉय करत होते. मला जिथं जमलं तिथं थोडंसं थांबत होते. बाहेरचा नजारा पाहत होते वातावरण कसं आहे किंवा त्या साईडची शेती काय आहे हे आजूबाजूला थोडंसं दिसते. जेव्हा कधी आपण जातो ना प्रवासासाठी ह्या गोष्टीसुद्धा सगळं लक्ष द्यायचं. म्हणजे तिकडचं काय आहे ह्या गोष्टी लक्षात येतात आपल्याला. आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यांची तयारी चालू होती. थोडंफार खाणं हे ते सामान जसं स्टेशन येतात तसं लोक उतरतात. बरेच जण गप्पा मारत होते. शक्यतो तर सगळ्यांचं वेळ नाश्त्याचाच होता त्यामुळं कोणी कोणी घरून आणलेलं टिफिन खात होतो कोणी तिथून विकत घेऊन नाश्ता करत होते. तर हे आहेत समोसा विकायला. बऱ्याच गोष्टी विकायला येत होत्या ज्यांना जसं जमतं तसं त्या गोष्टी घेत होते. पण थोडंसं टळलेलं ना प्रवासामध्ये टाळलेलं चांगलं असतंय कधीही.
जेव्हा नदीवरून ट्रेन जाते ना तेव्हा भीती वाटते, कारण साईडला काहीच नसते. तुम्हाला त्या साईडचं पूल दिसत असेल, परत त्या साईडचं असं दिसत असेल. थोडंसं मी शूटिंग घेतलं, खूप खोल होतं आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं. अशा प्रकारे आमचा मस्तपैकी प्रवास चालू होता. नागपूर स्टेशनला उतरू, एक दिवस नागपूर फिरायचं होतं. पण नागपूर आणि गोंदिया आहे, मी जिथं चालले गोंदियाला तिथे 2 तास ट्रेननी लागतं. नंतर गाडीने जायचं असेल तर 4 तास लागतं. त्यामुळं तो प्लॅन पूर्ण कॅन्सल केला. आधी तसं केलं होतं तरी नाही, आपण डायरेक्ट गोंदियाला जाऊ. असंही दिवाळीच्या ह्याच्यामध्ये बाकी इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये खूप थकवा थकवा म्हणण्यापेक्षा असा आराम असा भेटला पाहिजे. तर गोंदियाला डायरेक्ट जातो, बरोबर 9:30 नागपूरला गाडी जाते आणि गोंदियाला 2 तास लागतात. नाश्त्याला काही भेटलं नाही, फक्त आरोग्य आणि ॲपल खायला. तिथे होतं इतकं हे नाही वाटलं, त्यामुळं काही खाल्लं नाही. आणि एवढी थंडी वाजत होती रात्रीची, आता मरणाचं होऊन नाही. कालपासून जे होईल आपल्या मोबाईलमध्ये इतकं भरलं आहे, इतकं भरलं आहे. 11 GB मेमरी फक्त फोटो इमेजमध्ये आहे, ते मला डिलीट करणं होत नाही. नापोप डिलीट सिस्टीम काय माहिती नाही. मग कालपासून मी करते 5 GB जे मेमरी भरली होती त्यातून 5 GB मेमरी संपली, म्हणजे क्लिअर केला. जे लागत नाही, जे गुड मॉर्निंग आहे सणावाराचे असतात मेसेज ना, तेव्हाच्या तेव्हा डिलीट केलं पाहिजे. असं प्लॅन केलं पाहिजे की आठवड्यातून एखादा तास बसायचा, मोबाईल क्लिअर करायचा. पण जमतच नाही, किती प्लॅनिंग करून ते जमत नाही. आणि शूटिंग करताना मोबाईल पॅक होऊन जातो, हे गोंधळ होतं. तर काल मी तिला बोलले तर शूटिंग होते 11 GB कित्येक वर्षापासून ते फोटो येत सगळे. तर बघून बघून चेक करते हे जे हे आहे ह्याचे त्याचे डिलीट करायला करते. पण फोटो सगळे असतात असं वाटायला लागलं. काय तर सिस्टीम असेल किंवा काहीतर फाईल असेल की तिथं जे फोटो ठेवू शकतो ते बघायला पाहिजे, कारण ते आपल्या आठवणी आहेत. कालपासून तेच फोन जात चालले. आणि किती लवकर लवकर झोपले, खूप लवकर झोपले. आणि सकाळी जात आणि रात्री एवढी खूप नागपूर म्हणजे गरम होते आणि रात्री इतकी थंडी वाजत होती की इतकी थंडी वाजत होती. वाटतं वातावरण सकाळचे 10 वाजता आता करायचं आहे बघायचं आहे. आम्ही रामायण माणसाचं नाव आम्हाला सांगावं सांगा कसं असतं ना निरागास बाळांचं, त्याला ओळख लागत नाही, काहीही लागत नाही, आपलं नाही परकं नाही. जे दिसेल त्यांच्याशी हसायचं खेळायचं आणि मस्तपैकी असं बागडायचं. हे आयुष्य सगळ्यात सुंदर. अरे मम्मीला आवाज देतो तो इथून गोंदिया जिल्हा हा म्हणजे राईस म्हणजे तांदळासाठी खूप प्रसिद्ध आहे. मला हे तिथं ट्रेनमध्ये बसल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितले. जेव्हा ती भात शेती म्हणजे तांदळाची शेती दिसत होती, ते पूर्ण मी शूट घेण्याचा प्रयत्न केला. मध्ये थोडेसे घरं येत होते, परत शेती दिसत होती. पण पूर्ण एक सलग अशी एका लेवलली अशी भाताची पूर्ण शेती होती. अशा प्रकारे गोंदिया रेल्वे स्टेशनला येऊन पोचलो. टायमावर ती गाडी आली. बोईसरवरून मुंबईचं काम, त्यानंतर रेल्वे प्रवास, आता हा माझा प्रवास झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बघते गोंदियामध्ये काय असेल. तर आउटसाईड थोडंसं बघणार आहे आणि उद्यापासून लग्नाचे कार्यक्रम चालू होणार आहे. तर डायरेक्ट लग्नामध्ये भेटते, चालेल चालेल.